तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यानचे अपडेट आपण घेत होतो. आता पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं जे आंदोलन अजूनही सुरू आहे त्यासंदर्भातली महत्वाची बातमी. आज या आंदोलनाचा तीसरा दिवस आहे. आता शरद पवारांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली. थेट रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांबरोबर आंदोलन करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी केली. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे, परंतु सत्ताधारी याला गांभीर्यानं घेताना दिसत नाहीत. यावर सरकारनं योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरणार, असं शरद पवारांनी ट्विटरवरून म्हटलंय. दरम्यान कालच खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला. आता शरद पवार यांनी देखील ट्विट करत लवकरच तोडगा काढण्याचं आवाहन केलंय. तर एमपीएससी आणि आयबीपीएस परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला, त्यामुळे एमपीएससीनं परीक्षा पुढे ढकलावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी भेट देत सहभाग घेतला. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असं रोहित पवार म्हणाले. आता तुम्ही जर विद्यार्थ्यांना विचारलं की भावना एकदम तीव्र आहेत, त्यांचं म्हणणं आहे की खरं तर हा निर्णय परवाच घ्यायला पाहिजे होता, थोडा वेळ आंदोलन झालं असतं, कारण यांच्या मागण्या रास्त आहेत, त्या निर्णय घेण्यासारख्या आहेत, पण सरकारने त्याबाबतीत परवाही दुर्लक्ष केलं, काली दुर्लक्ष केलं. काल खरं तर बैठक होऊन काल रात्रीच हा विषय संपला असता, पण सरकारमध्ये कुणी कुठलाही नेता याबाबतीत सिरियस नाही असं दिसतंय आणि आयोगाची चर्चा सुद्धा कुठेही झालेली नाही. म्हणजे इलेक्शन आता त्यांना लढायचं या हेतूतून आता त्यांचे राजकीय कार्यक्रम सुरू झालेले आहेत. इथं तर सामाजिक विषय आहे, युवांचा विषय आहे, युवांच्या भवितव्याचा विषय आहे. कदाचित त्यांना याच्यात राजकीय लाभ दिसत नसावा असं मला वाटतं, म्हणजे आश्चर्य आहे खरं. आणि त्या अनुषंगाने त्यांनी यांना दुर्लक्ष केलं असावं. काल रात्री निर्णय घेता आला असता, बैठक घेता आली असती, पण नाही, यांना राजकीय कार्यक्रमामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, मुलांच्या भवितव्याकडे नाही. ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. आता तरी जागे व्हा, सकाळी 10:30 निर्णय द्या, म्हणजे ही मुलं अभ्यासाला आपापल्या लायब्ररीला जातील. आणि आता थेट जाऊयात पुण्यात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेत. वैभव, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि आजचा तिसरा दिवस आहे आंदोलनाचा, त्याबद्दल काय माहिती? श्वेता, गेले 3 दिवस, आज तिसरा दिवस आहे या आंदोलनाचा. हे सगळं आंदोलन जे सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांची जी मागणी होती, आयबीपीएसची परीक्षा आणि एमपीएससीची जी परीक्षा आहे ही एकाच दिवशी आली आणि अनेक विद्यार्थी आहेत जे एकत्रित हा अभ्यास जो आहे तो करत असतात. मात्र या सगळ्या परीक्षेला एकाच दिवशी आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना बसता येणार नाहीये. त्यांची अनेक वर्षाची मेहनत जी आहे ती वाया जाते केवळ नियोजनाच्या अभावामुळे, आणि त्यामुळे एमपीएससीने हे नियोजन तातडीनं बदलावं, त्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करावी किंवा विद्यार्थ्यांच्या सोयीची भूमिका जी आहे ती भूमिका घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं होतं. मात्र वारंवार मागणी करून सुद्धा या अशा पद्धतीनं आयोगाने निर्णय घेतले नाहीत. आंदोलन सुरू झाल्यावरती अगदी फडणवीसांनी सुद्धा ट्विट केलेलं होतं, आयोगाच्या अध्यक्षांना विनंती केलेली होती, मात्र प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसलं नाही. विद्यार्थी इतकं सलग आंदोलन करतायत हे बघून आता काल संध्याकाळी रोहित पवार जे कर्जत जामखेडचे आमदार आहेत ते सुद्धा उपोषणाच्या ठिकाणी आले, आंदोलनाच्या ठिकाणी आले आणि या विद्यार्थ्यांना त्यांनी पाठिंबा दिला आणि जोपर्यंत सरकार निर्णय घेणार नाही तोपर्यंत आपणही लाक्षणिक उपोषणात बसणार आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली. रोहित पवारांशी आपण बोलूया. तुम्ही कालपासून या आंदोलनामध्ये सहभागी झालात, सरकारकडून अजून निर्णय घेतला जात नाही किंवा आयोगाकडून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ मागितला जातोय आणि ही परीक्षा पुन्हा रिशेड्यूल केली जाईल असं सांगितलं जात आहे? नाही, रिशेड्यूल करावीच लागेल, 25 तारखेला घेऊन चालणार नाही आणि 25 तारखेनंतर 5-10 दिवस नाही, कुठेतरी 1 महिनाभर तरी ही परीक्षा पुढे घेऊन जावी लागेल. तसंच राज्यसेवाबरोबर कृषी सेवा सुद्धा ऍड करण्याची खऱ्या अर्थाने जरुरत आहे. त्याच्याचबरोबर ब आणि क याच्या ज्या पदं गेली 1.5 वर्ष भरली गेली नाहीत ती सुद्धा भरण्याचे एक कुठेतरी शाश्वती सरकारकडनं दिली गेली पाहिजे, अशी या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. दुर्दैव असं की
सरकार इतकं दुर्लक्ष करतंय या विद्यार्थ्यांकडे की परवापासून आंदोलन करताय पण कोणी इथं फिरकत पण नाही ऐकत पण नाही. विद्यार्थ्यांचा आकडा हा वाढत चाललेला आहे. पहिल्या दिवशी 5,000, काल हा 15,000 गेला. आज जर 11 निर्णय या राज्य शासनाने आणि आयोगाने जर नाही घेतला तर हे आउट ऑफ कंट्रोल जाईल. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून लवकरात लवकर तो निर्णय जाहीर करावा. नव्यानं परीक्षा घेण्याची घोषणा आयोग करू शकते मात्र तातडीनं जी पहिली मागणी होती की ही परीक्षाच रद्द करावी ती काय होईल असं दिसत नाहीये. काल फडणवीसांनी ट्विट केलेलं होतं पण आयोगानं प्रक्रियेसाठी जो वेळ लागतो तो वेळ घ्यावा लागेल असं स्पष्ट केलंय. दुसरीकडे हे विद्यार्थी आंदोलनाला बसल्यानंतर हे आंदोलन पॉलिटिसाइज केलं जातं असा सत्ताधाऱ्यांकडून तुमच्यावरती आरोप होतोय. दरवेळेसच कसं काय रोहित पवार तिथं जातात किंवा शरद पवारांनी ट्विट केलंय काल रात्री 12 सुमारास मला यावं लागेल. या सगळ्याचा गर्भित अर्थ नेमका सरकार असं सांगते की तुम्हाला मुद्दा जो आहे त्याच्याशी देणं घेणं नाही, तुम्हाला हा मुद्दा पॉलिटिसाइज करायचा आहे, त्याचं पॉलिटिकल मायलेज घ्यायचं. परवापासून आंदोलनाला बसलेत विद्यार्थी. तुम्ही एका तासात निर्णय घेतला असता तर आम्हाला इथे येण्याची जरूरत नव्हती. नाही, तांत्रिकदृष्ट्या हा निर्णय एका तासात घेणं किंवा त्याची अंमलबजावणी करणं शक्य नाहीये हे स्पष्ट आहे. केरळला सरकारने केलेलं आहे, बाकी राज्यांनी केलेलं आहे, त्यांना जमतं तुम्हाला जमत नाही. त्यांना मोठे मोठे इन्व्हेस्टमेंट त्यांच्या राज्यात आणता येतात तुम्हाला जमत नाही. मग जाहीर करून टाका आम्हाला युवांच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या बाबतीत निर्णयच घेणं जमत नाही. आम्हाला फक्त लाडकी खुर्ची जपणं हे आम्हाला जपतं हे तुम्ही जाहीर करा. आम्ही इथं राजकारण करत नाही, भाषणं करत नाही, नुसतं बसलेलो आहे. कारण की हा लढा विद्यार्थ्यांचा आहे. आम्ही फक्त पाठिंबा दिला. तुमचा धमक असेल तर निर्णय घेऊन दाखवा. सरकारनं धमक असेल तर निर्णय घ्यावा अशी थेट भूमिका जी आहे ती रोहित पवार यांनी घेतली. आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही त्याच्यामुळे राजकीय भाषा आम्ही या मुद्द्यावरती करत नाहीये. पण इतर राज्यांना जे जमतं ते महाराष्ट्र सरकारला का जमत नाही? विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांचा मुद्दा असेल किंवा स्पर्धा परीक्षांचा मुद्दा असेल, सरकार धोरणात्मक निर्णय घ्यायला इतका उशीर का लावतं हाही प्रश्न त्यांनी विचारला. श्वेता वैभव या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आपण अपडेट घेत राहूच या आंदोलनासंदर्भातले. मात्र आता